पक्षाची काय परिस्थिती आहे हे आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याचं जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नांदेड जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा जयंत पाटील साहेबांच्याकडं आज आम्ही पाठवत आहोत. मला खात्री आहे की सर्वांना घेऊन जाणारा या तालुका पक्षाची पुनर्बांधणी तालुका स्तरावर विधानसभा स्तरावर त्याचप्रमाणे संघटना सर आढावा बैठक घेतला त्यानंतर पत्रकार परिषद घेतला कार्यकर्त्यांना काय मेसेज मेसेज दिला काय सांगणार तुमची माहिती सर. आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या धर्तीवर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव साहेबांची व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा ह्या तिघांनी एकत्रित मिळून प्रत्येक तालुक्यामध्ये बैठक एकत्रित आयोजित करण्याच्या सूचना दिल्यात. त्यानंतर निवडणुकीला समोर जात असताना बूथ रचना सक्षम असावी, संघटनात्मक स्थिती मजबूत असावी, महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो उमेदवार असेल तो ताकदीनं निवडून आणायच्या सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. त्याचप्रमाणे नांदेड जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रिक्त पद असल्यामुळे सर्व विधानसभा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, युवक, महिला सर्व फ्रंटरसेलच्या अध्यक्षांची मतं जाणून घेतली आणि अध्यक्षांची काही नावांची शिफारस त्यांनी केलेली आहे. ती शिफारस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्याकडे पाठवून दिली आणि त्या नावाची घोषणा लवकरच वरून ज्या नाव निश्चित होईल ते होऊन जाईल.